फुल ओरिजिनल फुल ओरिजिनल म्हणजे रिअलिस्टिक एकदम पिक्चर बघितल्यासारखं वाटलं. हो पण खरंच उघडणार आहोत का आपण हॉटेल का नाही? का नाही? हो का नाही हॉटेल उघडायचं उघडायचं हॉटेल. हो का नाही उघडूया उघडूच यात. पण एवढं मोठं हॉटेल आपण कसं उघडणार ना? तुला एक सांगतो आनंदी, युनिव्हर्सल थिअरी आहे. एखाद्या झाडाचं बी असतं ना ते छोटंच असतं, पुढे जाऊन त्याचा महावृक्ष होतो. सुरुवात छोट्याने करू, हा पुढे जाऊन मोठे होऊ. येस वृक्ष महावृक्ष हॉटेल येस. ये भाई काय लागतं? हा काय लागतं हॉटेलसाठी? जागा लागते ना भाई, जागा लागते ना. थांब भाई, जागा लागते ना. एक सेकंड. हा भपाव, हा हा. अरे आपली ती जागा आहे ना, अरे ती सी फेसिंग, हा चौपाटी जवळची. हा डील वाजवायची ती. हा त्याची डील वाजली, तू पेढे घेऊन ये. हा हा इकडे आणि चावी घेऊन ये जागेची. आपण जागा घेतली. अरे इकडे ये रे भाई, ते आरटीझेड चायनीज कॉर्नर आहे ना तिथे. हा ये तिकडे. यस डन. अजून काय लागतं? अजून काय? यस यस. पैसा लागतो ना, पैसा लागतो ना. येस हॉटेल हॉटेल येस. हे चेन चार तोळ्याचे. हे घे ना भाई, तू हे घे, हे घे, हे रॅडो. हा हे फर्स्ट कॉपी घे. हे माझ्याकडून काढ. हे अरे पण हे पॅन कार्ड आहे. लागतच ना बिझनेसला. हा येस येस येस. आणि हे माझं डेबिट कार्ड. आजचा तरुण उद्याचा उद्योग. येस माझ्याकडून माझ्या बाबूचं कार्ड. येस. पैसे परत आले की देऊ ना त्याला. हे माझं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड होऊ दे रॉयल कारभार. Yes! Yes! गणपती बाप्पा मोरया. ओके 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 ओके. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. तुम्ही आता काही देऊ नका. आपण हॉटेल उघडलं की आपल्याकडे पैसे येतील, मग द्या आपण. येस येस येस. बाप्या भाई, ओ मेरे भाई. अरे भाई ही घे चावी. भाई फुल शहर सपाटा आणि झोल झपाटा करून चावी आणली आहे. भाई फक्त एक प्रॉब्लेम आहे, उद्या तेवढं ते रूमच्या केअरटेकरशी बोलून घ्यावं लागेल. भाई तू त्याची चिंता करू नको. येस हॉटेल येस. जागेची चावी भेटली. बोला गणपती बाप्पा. काही झालेलं नाहीये. आम्ही तिकडे त्या खोलीत होतो, तिकडे समोर एक खिडकी होती, तिकडे एक पिंपळाचं झाड होत. मी यांना म्हणलं पिंपळाच्या झाडावरती भूत असतात. अरे मग असतातच ना. भूत नव्हतं तिथं, वटवागुळ ओढून गेलं. वटवागळांना काय घाबरायचं? काहीच नाही, माझ्याकडच्या भूताच्या गोष्टी ऐकल ना तर वेडेवाल वेडे. मी ज्या हॉटेलमध्ये काम करायचो ना त्या हॉटेलमध्ये एक रूम होती, रूम नंबर 666. त्या रूम मध्ये एका बाईने उंदराचं औषध पिऊन जीव द्यायचा प्रयत्न केला होता. त्याने काहीच झालं नाही, कारण ते उंदीर मारायचं औषध होत ना, त्याने माणसं मारत नाही.
थँक गॉड. खरी स्टोरी तर त्याच्या पुढे आहे. उंदराच्या औषधाने ती मेली नाही म्हणून ती बाई फ्रस्ट्रेट झाली आणि मग मग पंख्याला ओढणी लटकवली, स्वतःच्या गळ्याला बांधली आणि तेव्हापासून रोज रात्री 12 नंतर त्या खोलीत औषधांचा वास येतो आणि माणसं जागी होतात. वास येतो ना. नुसता वास येत नाही, वर बघितलं ना पंख्याकडे, ती केस पिंजारलेली, ओढणी बांधलेली, लटकणारी ती बाई सुद्धा दिसते. रूम नंबर 666. तू भूताची गोष्ट सांगतोयस ना? ही काय भूताची गोष्ट आहे का? हो मग काय, भीती तरी वाटली पाहिजे. मी सांगतो भूताची गोष्ट. आमच्या कॉलेजातले वॉचमन काका रात्री ना खोल्या बिल्या बंद करून असे एकटेच गेट जवळ बसून राहायचे खुर्चीत. वर असा मिणमिणता दिवा. रात्री झोपून उठले की सकाळी त्यांची काठी तीन चार फूट दूर पडलेली असायची. बापरे, छाताडावर कुणी बसल्यासारखं वाटायचं? नाही, मग असं गळा दाबल्यासारखं वाटायचं का? वेळी आहेस का? अजिबात. व्हायचं काय? व्हायचं काय तुला कळतय का? भौतिक शास्त्राचे सगळे नियम तोडून त्यांची काठी तीन चार फूट दूर. काय सांगतो का तू? यात भूत कुठ आहे? याच्यात भूत कुठ आहे? याच्या चरा चरात भूत आहे. काठी हड या मारी काय सांगते. अरे याच्यापेक्षा डेंजर भूत आमच्या गावाकडे असायचं. दर अमावस्येला ना एक एक खवीस यायचा. असे मोठे दात, मोठे डोळे, लांब केस, उलटे पाय होते त्याचे. अख्खं गावभर फिरायचं ते आणि कोणाची पण खिडकी उघड दिसली ना त्या खिडकी मधून बघायचा आणि हाका मारायचा. घाबरवतो काय? अरे फोटो कशाला काढतोय? अरे लो लेवलला कसं काय केला? अरे भाई इकडे आलो आतमध्ये तर काहीतरी मध्ये आला तर रोलिंग स्टोन झालो आपला. जेवणच आणलंस ना सगळं? आणलंय सगळं भाई. ही आपली बुर्जी आहे. हे तुमचे नूडल फिडल. ते नूडल वगैरे आपल्याला जमत नाही, ते हेअरस्टाईल म्हणून ठीक आहे. बर तुम्ही नूडल करणार कसे? ओके गाईज, आधी भांड्यात 250 ml पाणी घ्यायचं, मग तो नूडलचा केक ब्रेक करायचा आणि मग त्यानंतर बॉईल झालं पाणी की त्यात मसाला टाकायचा. मसाला ऐक ना, मी हॉटेलमध्ये काम करायचो अगं, तेवढं तर येत असेल ना मला. रेसिपी काय सांगते मला इन्स्टंट नूडल्स? चला भाई. नेपाळी आहे क्या तू? अरे फिर चिकन क्यों करते हैं? अरे ऐसे करो ना. ओ सब्जी, सलाम सब्जी, कैसा है सब्जी? अरे घर पे गच्ची नहीं और खाने में मच्छी नहीं तो नेपाली करेगा क्या? नेपाली परेशान. ऐसे करो ना कुछ तो. कुकड़ी किधर है तुम्हारी? वो किधर?